मीडिया मधून कुठली आहे त्यातल्या रिकाम्या पुंगळ्या त्या जी किती एनएमच्या आहेत त्यामुळे तिची मुली किती एनएमची होती या सगळ्या अनुषंगानं या सगळ्या प्राथमिक तपास जो आहे तो सध्या पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय. घटनास्थळाची सगळी दृश्य आहे तिथे फायरिंग झालेलं होतं. तिथे वरिष्ठ अधिकारी सुद्धा पोहोचले आहेत. स्वतः डीसीपी मनीष कलवानिया हे या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांच्या वतीनंही प्राथमिक रेकॉर्ड होते ना सर्व हे हो सगळं रेकॉर्ड. हॅलो थोडं ऐकायला येत आहे. हा थोडं ऐकायला.